हॅलो, भारदाराचा संगीत नृत्याचा कार्यक्रम ज्यांनी इथे आयोजित केला ते हाशिमी कामटे सर. खरोखर नवी मुंबई भूषण पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. अतिशय उत्कृष्ट कलाकार आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी परफॉर्मन्स केला. मी हाशिमी यांना मंचावर आमंत्रित करेन. आपणही त्यांचा यथोचित सन्मान करत आहे. अप्पा गायकवाड साहेबांना विनंती की आपल्या शुभ असते, आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय. जोरदार टाळ्या होत्या. तसेच ओमकार कोलपकर यांनी माझ्या समवेत चांगलंसं सूत्रसंचालन केलं, त्यांचंही आपण इथं यथोचित सन्मान करतो. अप्पा गायकवाड यांना विनंती आहे की आपल्या शुभ असते, आपण यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. त्यांना प्रेमाची शाल आणि तुमचे आमच्या सर्वांचं प्रेमाचं प्रतीक असलेलं सुगंधी पुष्प प्रदान करतायत माननीय अप्पासाहेब गायकवाड. अतिशय धमाल असा परफॉर्मन्स झाला. पहिली गोष्ट, 12 घंटे 11 घंटे इतका परवाज इतकं सोपं नाही हॅलो.
पाचशे रुपये सुरत जाते लगे
शंजू ढोकले दोन्ही पाहायला निकेप घालतोय विकेश मात्रे गोवेचे पहिलवान
उजव्या पायाने बघा बाजूला रोशन धुले कर्जतचे पैलवान रायगड आणि ठाणे अशी कुस्ती आहे पाहतोय मैदानामध्ये तीन कुस्त्या चालू आहेत तीन पंच आमचे उभे आहेत नाना राणे गणेश वाले आणि गणेश पाटील राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पंच आमचे ठाणे जिल्ह्याचे आणबाण शार ज्यांच्याकडे पाहिलं जातोय दोन हजार मित्रांनो मोबाईल कोणाचा हरवलेला आहे घेऊन जा मगाशी सापडत नव्हतं त्याच्यासाठी बोंबलत होतो आता ज्याचं सापडतोय जबरदस्ती देतोय तो घेऊन जायचंय या बोलणं सर्वी सन्माननीय आपल्या बैलगाड संघटनेचे अध्यक्ष संदीपजी माळी साहेब भोपळ यांचे शुभास्ते बोलणं सर्वी चला आपण सन्माननीय आप्पा सतराचे आमचे नामवंत पैलवान पहाडी ज्यांची शरीर असती आमच्या मान्यवर आपल्या त्या त्यांच्या बोलणं चालू याचा सन्मान होता कॅमेरामॅन कॅमेरामॅन रोज स्टेजवर घ्यायचा आहे 2000 रुपयाने ट्रॉफी बोलणं चालवी ककडगंजचा सुपुत्र मलंग विभागातील खेळाडू मिलिंदी कुमार केसरी अनेक पदक आणि पुरस्कारांचे मानकरी आजही या स्पर्धेमध्ये विजेत संदीप दादा माली आपण जसं शरीर बंधन बंधन म्हणजे नाही कारण या कितीला पाहिजे चालले पाहिजे पूर्वी कुस्तीला एक वेळा पाहिला तर त्याचं आयुष्यभर असं आढवायचे आणि मग आपले त्याने बदल केले की वर्षातून 3 वेळा खेळला पाहिजे 2 महिने तुम्ही तयारी करा पुन्हा 2 महिने तयारी करा म्हणजे आता वाद होत नाही आणि पहिलवानाला एक वेळा फिरायला गेला तर वर्षात पहिलवान आला मग त्याला खाली बसवायचं आणि मग येणारा त्याच्यावर फिरायचा परंतु आपण असे बंधन आणलं बंधन नाही 2 वेळा तो पैल आघाड्यामध्ये फिरल त्याच्या मर्जीने तू खुशी करल आणि मग त्याला बाहेर काढल जय मात्रे आणि दुर्वेश मात्रे झालेली कुस्ती बरोबर सुटली का कोण जिंकलाय बरोबर सुटली ओके नाता पाहिले कोला पटव नजर पवन बोल माने रे बरोबर झाली का सुटली बघा विजय धुळे आणि चालवे शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आलेली स्पर्धा प्रेक्षक जागा सोडतायत मी विनंती करतोय ज्या कुस्तीची आपण आपतुरतेने वाट पाहत आहोत आतापर्यंत आपण लहान मुलांच्या कुस्त्या पाहिल्या पण इथून पुढे ज्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे पैलवान आपण पाहतोय त्या पैलवानी त्या कुस्त्या येणार आहेत कुणीही जागा सोडू नका कारण अशा स्पर्धा अशीच कुस्ती ही राज्यस्तरीय राष्ट्रीय पातळीवरती पाहायला मिळते आणि आज आपल्या या मैदानावरती अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून झालेल्या कुस्तीमध्ये महेंद्र म्हात्रे सॉरी महेंद्र साळवी विजय झालेले अभिनंदन
चले अविनाश सावंत 1000 रुपये नाता पालवे कोल्हापूर नाता पालवे जरा माईकशी संपर्क करा पण नाता पालवे कोल्हापूर मित्रा पहिलवा एवढा उघडून जाऊ नको रे पॅन्ट तरी घेऊन जा मोबाईल ठेव मंडळाला पॅन्ट तर ने ओके एक सचिन आता पाहिजे झालं पवन समाधान अडके जरा माहिती संपर्क ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि 55 उत्कृष्ट काम केलं असं आमचे सर्व जाणकार पंचमंडळी सर्व पंचमंडळी आपण यायचं आहे कौशल ते आणि विकेश पंधराशे सर्व पंचमंडळी आमचे असे सहकारी मित्र माना राणे गणेश वायले भगवान गोंधळी जगदीश पवार प्रजल ढोणे आमचे ढोणे वसतात तसे गणेश पाटील काशिनाथ म्हात्रे ज्यांनी ज्यांनी स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले असं आमचे हुकुमराव मडवी महेंद्र जाधव जयनाथ पाटील या सर्व पंचमंडळींचं येतोचित सन्मान होतोय त्याला विनंती असेल आपण यायचं आहे Yeah.
रवि चौधरी, सना कोलवान, स्वस्तिक वाकडे, प्रेम पाटील, अक्षय भोईर, हर्षद कालन, कुणाच्या बाकी कुस्त्या असतील तर पहिलवान चला। खूप उत्तम असा हा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडतोय। या आपल्या कोकण विभागात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर देशात नंबर एकचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडलेला आहे। अखिल भारतीय बैलगर संघटनेच्या माध्यमातून आज उसाटणे या मैदानावरती बैलगाडा शर्यत असेल, कुस्तीच्या स्पर्धा असेल, लावणीची स्पर्धा असेल, महिलांसाठी हल्दी कुंकूचा कार्यक्रम, आरोग्य शिबिर आणि सर्वांना जेवणाची व्यवस्था असेल। कुठल्याही प्रकारे कुठलाही वादविवाद न होता, कुठल्याही प्रकारे या कार्यक्रमाला गालबोट न लागता ही स्पर्धा यशस्वी पार पडेल यांचा दिवस। खऱ्या अर्थाने सर्वांना विनंती आहे, सर्व प्रेक्षकांनी आमच्या या आयोजकांचा मान्यवरांचा टाळ्यांच्या गजरानं त्यांचा सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे। रवी चौधरी कुस्ती चालू करून चालेल, मच्छिंद्र चिकणे, रवी चौधरी, मयूर केणे, भावेली कुस्ती, यांनी देवेश पवार, चौधरपाडा, यश भंडारी, झाली का चालू आहे। विवेक भंडारी, चौधरपाडा, सुमित ठाकरे, चिरड, अक्षय वैर आणि हर्षद कालन हे दुटणे अशी कुस्ती। सर्व पैलवानांना विनंती करतोय, आमच्या आयोजक मान्यवर व्यासपीठाच्या बाजूला उभे आहेत, कोणीही पैलवानांनी त्यांच्याकडे जायचं नाही, जे काय तो निर्णय हा आमच्या पंच मंडळीने नाही कुस्ती आयोजकांनी आधी जाहीर केला होता। कुठल्याही प्रकारचा उतार खर्च हा दिला जाणार नाही याची नोंद आपण घ्यायची आहे आणि गैरवाड केला कुठल्याही प्रकारे तू एवढं केलं
शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली स्पर्धा आपण पाहतोय. मैदानामध्ये तीन गोष्ट झाले आहेत, पाकडे पैलवान स्वस्तिक पाकडे आणि प्रेम पाटील सुंदर कुस्ती नानार आणि पंच. हा शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली स्पर्धा धनंजय पाटील आणि सिद्धेश पाटील Thank you.
आक्षेप होईल आता ज्यांची राष्ट्र पोलीस मध्ये भरती झालेली आहे नियुक्ती जातोय अक्षय भोईर कर्कडवालच्या पहिला लढताना आपण पाहतोय हर्षद कराड आणि अक्षय भोईर अनुभवी आणि दोन्ही पहिला तुल्यबल अक्षय भोईर कुस्तीचे स्पर्धा शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आलेली आणि आपले मान्यवर कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस राष्ट्रीय पंच नॅशनल कुस्तीचे कोच सन्माननीय आदरणीय आमचे तात्या सुभाषचंद्र ढोणे यांचे आगमन झालेले स्पर्धेच्या वतीने आपले सरशी स्वागत सन्माननीय प्रमोद दिवेकर साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचे आपलं सरशी स्वागत साखरोली आणि सिद्धेश पाटील डोंबिवली पाटील तशी अविनाश सरुंगे आणि तुषार पाटील का दोन्ही पैरवान तयार करायचं आहे बघा मित्रांनो आनंदाची बातमी दिनांक 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी खासदार चषक 2024 खासदार चषक 2024 कल्याण डोंबिवली या ठिकाणी संत सावरराव मात्र क्रीडानगरीमध्ये येणाऱ्या 4 ते 6 फेब्रुवारी रोजी वजन गटाची कुस्ती स्पर्धा होणार आहे याची नोंद सर्व ठाणे जिल्ह्यातील मैदानी घ्यायचे खासदार चषक 2024 संत सावरराव मात्रे क्रीडांगण डोंबिवली या ठिकाणी वजने 4 तारखेला 10 ते 1 वाजेपर्यंत होतील याची नोंद घ्या 4 तारखेला वजने होणार आहेत आणि 5 आणि 6 तारखेला कुस्ती स्पर्धा असेल हो सर्वगट कुमार आणि प्रौढगट
मुलांच्याही स्पर्धा होतील. जे रेग्युलर आपले वजन गट आहेत त्या वजन गटानुसार 4 तारखेला वजन होतील. गादी माती विभाग दोन्ही विभागामध्ये स्पर्धा करायची मुलग्या संत सवरामध्ये क्रीडानगरी डोंबिवली खासदार चषक 2024 सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली कुस्ती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ते 6 फेब्रुवारी या दिनांक 2 ते 6 फेब्रुवारी 2024 रोजी खासदार चषक 2024 ही स्पर्धा संत सवरामराज क्रीडानगरी या ठिकाणी कुस्ती स्पर्धा होणार आहे याचे सर्व पैलवान मंडळी बघा प्रेक्षणीय कुस्त्या मैदानावर चालल्या धनाजी पाटील आणि सिद्धेश पाटील त्याचबरोबर कार्तिक वाकडे स्वस्तिक वाकडे आणि प्रेम पाटील अशी कुस्ती समोर धुळी बांधण्याचा प्रयत्न धनंजयचा आतमध्ये गेस्टो पैलवान आणि कुस्ती गेली मैदानाबाहेर चला आतमध्ये कुस्ती आखाड्याच्या मधोमध करायचे पैलवान मागे सरायचं नाही या चालू कुस्ती बरोबर सुरू केले अविनाश सालुंके आणि तुषार पाटील चला चालू एक कुस्ती चालू ओके ओके 2000 होती सर प्रेम पाटील येदुटणे आणि स्वस्तिक वाकडे प्रेक्षणीय कुस्ती केली दोन्ही बैलांनी खूप छान आपले अभिनंदन मित्रांनो पहा माननीय लोकप्रिय आमदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आयोजित महाराष्ट्राच्या कुस्ती परिषदेच्या माध्यमातून एक कुस्ती आयोजन खासदार चषक 2024 दिनांक 4 ते 6 फेब्रुवारी 2024 रोजी कुस्तींचे भव्य सामने डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेले आहेत. तरी पैलवान कुस्ती शिकल्याने या उपस्थित राहून या स्पर्धेचे शुभ वाढवले. ठिकाण संत सावतामाळी क्रीडांगण क्रीडा संकुलन डोंबिवली पैलवानांचे सर्व वजन गटे वजनी दिनांक 4/2/2024 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत घेतली जातील. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ 4 फेब्रुवारी सायंकाळी 4 वाजता बक्षीस समारंभ 6 फेब्रुवारी सायंकाळी 7 वाजता स्पर्धा वरिष्ठ गट पुरुष माती गादी विभाग वरिष्ठ महिला गट कुमार गट मुले या गटात होतील. स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमाने होतील. अधिक माहितीसाठी संपर्क श्री पंढरीनाथ डोणे बापू क्रमांक 98-70-13-78-94 कार्यकारी सदस्य महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषद अध्यक्ष कल्याण डोंबिवली कुस्तीगीर परिषद संघ त्याचबरोबर श्री सुभाषचंद्र डोणे 80-97-03-50-77 कार्यकारी सदस्य महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषद व सेक्रेटरी कल्याण डोंबिवली कुस्तीगीर परिषद कुस्तीगीर संघ यांच्या माध्यमातून स्पर्धा होणार आहे. जेवण घ्या गणेश त्यांना ताकीद दे पालापाली करायची नाही गणेश बाहेरून कोणी बोलायचं नाही पंच आहे पंच शुद्ध पंच बाहेरून कोणी आवाज देऊ नका कुस्ती आखाड्याच्या मधोमध करा पैलवान शेवटच्या आणि अंतिम गुस्ती येते बघा अविनाश सालुंके अहमदनगर आणि तुषार पाटील उंबर्डे काकडी म्हणण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धेला कुठल्या प्रकारे इजा होईल याच्या दक्षता घ्यायची दोन्ही महिला पहिले
आणि बाळा हे बरोबर नाही, आपण हे नवीन पैलवान नाही आहे आणि आपल्या घराण्याची इज्जत नाही कुस्तीची आणि तुम्ही लाफा माराल हे करा हे बरोबर नाही आणि हे सोबत ना आपल्या घराण्याला दिले आपल्या घराण्याला आपल्या म्हणजे तुझ्या घराण्याला। चला थोडं सर्व मान्यवर मंडळी त्याच्या जरा बापू शेवटच्या नंतर गोष्टी चला मान्यवर चला दीपक पाटील गुरुनाथ होईल गुरुमुळे चला आत्मजय कुस्ती लावण्यासाठी सुखदेव बोलावले चला शेवटच्या अंतिम कुस्ती पैलवानांना सन्मानित करण्यासाठी आमचे उत्साहाचे संयोजक या आपण आपण शेवटची अंतिम कुस्ती गणेश पात्रे चला आत्मजय कुस्तीला सन्मानित करण्यासाठी पैलवान गणेश पात्रे गणेश वाहिले मुकुंदराव मडवी काशीनाथ म्हात्रे शरद ग्रुप येताय का उसाच्या आता आपल्याला तुमचं तोंड दिसतंय मला पूर्ण दिवसभर दिसले नाही दंड भरावा लागेल। सर्व आमचे उसाचा शरद ग्रुप दादाजी चालू कुस्तीचा इनाम 5,000 रुपये मंडळा चौथीनं त्या कमाल जो मान्यवर येत आहेत आमचे शरद ग्रुप चला लवकर आयडियाले या मैदानामध्ये चला लवकर सोमनाथ पैलवान धावा लवकर सोमनाथ पैलवी या 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 अजून येतात मान्यवर थांबा 2 मिनिटं थांबा एकेकाचे नामवंत पैलवान सोमनाथ भाई चला लवकर आत्ताचे युट्यूबर्स उत्कृष्ट डान्सर मुचंद्रवाडी चला पण साईनाथ 2500 रुपये आणि विजेता बनवून 5,000 रुपये असे 7,500 रुपयाचे मुकुंदराव मडवी यांना 500 रुपये सापडलेत बहुतेक कडक नोट शरीर ग्रुपचीच असावी एकदम नवीन नवीन करकरीत आहे बघा तुम्ही चेक करा ठीक आहे 500 रुपये विजेत्या पैलवानाला 5,000 आणि पराजित पैलवानाला 2,500 रुपये पैलवान कुस्ती करा बघा निकडाला जर बैठक मारले 500 रुपये इनाम काशीनाथ म्हात्रे कुस्ती करायचे पैलवान रेटा रेटी करायची नाही बोट मोडायची नाही இல்ல நவல बाबा तो डोकं लागते कॅमेरे फिरत नाही आहे झालेल्या कुस्तीमध्ये तुषार पाटील उंबरडे पैलवान विजय झाले अभिनंदन विजेता पैलवान
पाटील 5,000 आणि पराजित पैरवान 7,000 आणि सर्व आणि आज ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असं सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. आपण जो योगदान दिला त्या योगदानाची स्पर्धा पार पडली. कार्यकर्ता पहिल्या लुंबिनी कुस्ती संघाचे अध्यक्ष पंडितराव डोळे बापू यांनी खूप मोठं मोलाचं योगदान, त्याचबरोबर यांचंही मनापासून खूप खूप आभार. विजेत्या महिला 5,000 रुपये आणि पराजित 2,500 रुपये दोन्ही पैलवानांचं सन्मान करायचं. सर्व मान्यवर मंडळी आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहत आणि मोलाचं योगदान देऊन आपण ही स्पर्धा यशस्वी पार पाडली असं सर्वांचं आमचे पंच जय श्री रामाचा झेंडा बळकावून येथे जल्लोष साजरा करतात. जयनाथ पाटील जय श्रीराम, जय श्रीरामांचा जयघोष.